वंदना मैडम वेलकम. चला येऊया बाकीचे सर्व. विजया वेलकम. मनोज पाठक विलास गंगाधर सर पाठक बारा दिवसानंतर दिसले. बाकीचे विजया मनोज कोणत्या परीक्षेची तयारी करता तुम्ही? दिवस राहिलेले तर जास्तीत जास्त रिव्हिजन वरती भर द्या. यस संतोष सर वेलकम. कांचन यस प्लस वरती सुद्धा आपले कोर्सेस आहेत. प्लस वरती सकाळी 11 वाजता जे की आपण कंबाईंड पूर्व परीक्षेसाठीचा पीवायक्यू त्या ठिकाणी डिस्कस करतो. कंबाईंड पीवायक्यूचे त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील तर तो सुद्धा तुम्ही इनरोल करा. इनरोल कोर्स करून टाकतो आणि याच्यामध्ये जे की आपण बरेचसे प्रश्न आपण डिस्कस केलेले आणि हा कोर्स जो की आपला 22 नोव्हेंबर पर्यंत असेल. एक नवीन एक कोर्स आपण लॉन्च करतोय जो की डिपार्टमेंटल PSI साठी असणार 5 ऑक्टोबर पासून 4 वाजता म्हणजे सोमवारपासून दिली आहे. जो की आपला असणारा जो कोर्स आहे तर जो की डिपार्टमेंटल PSI साठी असेल. ठीक आहे, याच्यामध्ये आपण मायनर कायदे डिस्कस करणार आहे. ठीक आहे, सर्व मायनर कायदे आले तर त्याला सुद्धा जे विद्यार्थी प्लस मध्ये असतील तर त्याला सुद्धा इंट्रो करा किंवा जे विद्यार्थी आणखी प्लस मध्ये नाही आहेत तर त्यांना नक्की सांगा. प्रमिला महाराष्ट्र पोलीस, विकास, विजय वेलकम. तर जे विद्यार्थी नवीन असतील त्यांच्यासाठी एकदा इंट्रोडक्शन देऊया. तर मी PSI जगतापातून पुणे विद्यापीठातून BCOM आणि मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट केलेलं आहे. PSI 2018 सिलेक्शन झालेलं आहे. काही मुलाखतींचा काही मुख्य परीक्षांचा अनुभव आहे आणि 2 वर्षापासून टीचिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, रिव्ह्यू आणि शेअर सुद्धा करा की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल. ठीक आहे, अनिल दिगंबर गजानन वेलकम. सर्वांना आवाज क्लिअर येतोय? सोबतच युट्यूबला सुद्धा जे विद्यार्थी पाहत असतील त्यांनी सुद्धा रिप्लाय करा. ठीक आहे, येतोय आवाज. तर PSI कायदे, PSI कायदे जर आपण पाहिलं तर डिपार्टमेंटल PSI त्यासोबतच आपलं डायरेक्ट PSI ला सुद्धा जे की महत्वाचे आहे आणि बदललेल्या स्पर्धा परीक्षा पद्धतीनुसार जे की मेरिट डिसाइडिंग फॅक्टर सुद्धा म्हणता येईल आपल्याला. तर त्याच्या दृष्टीने जे की आपण काय करतोय या याच्यामध्ये आपण जे की काय प्रश्न त्याचे PYQ आतापर्यंत विचारण्यात आलेले प्रश्न आयोगाचे तर ते आपण डिस्कस करणार. त्याचं विश्लेषण पाहणार आहे की जेणेकरून आपल्याला येणाऱ्या परीक्षांमध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल. कशा पद्धतीनं आयोग प्रश्न विचारतोय हे सर्वांना आपल्याला कळेल. ठीक आहे सर. गजानन निशा बांदेवाडा वेलकम. इकडं युट्यूबला श्रद्धा वेलकम. येस
अच्छा प्रश्न वा प्रश्न ना सुरत हो या आईपीसीच्या कलम 10 नुसार कलम 10 नुसार जे की पुरुष ही संज्ञा कोणत्या अर्थाने वापरलेली आहे वय वर्ष 12 वर्ष पूर्ण असलेला पुरुष वय वर्ष 16 वर्ष असलेला पुरुष वय वर्ष 18 वर्ष पूर्ण असलेला पुरुष की कोणत्याही वयाचा पुरुष काय आहे कलम 10 नुसार पुरुष काय व्याख्या काय आहे सासनवी सर वेलकम तर पर्याय क्रमांक 4 बाकी 18 वर्ष जे की बऱ्याच जणांनी दिलं होतं तर नाही आयपीसीच्या कलम 10 नुसार जे की पुरुष ही संज्ञा जे की कोणत्याही वयाचा पुरुष जे की याच्यामध्ये येणार आहे पर्याय क्रमांक 4 याचा याचं जर आपण स्पष्टीकरण पाहिलं तर जे की आपल्या आयपीसीच्या कलम 10 मध्ये पुरुष आणि स्त्रीची व्याख्या सांगितलेली तर पुरुष हा शब्द कोणत्याही वयाचा पुरुष जातीचा मनुष्य प्राणी दर्शवतो आणि स्त्री हा शब्द कोणत्याही वयाच्या स्त्री जातीचा मनुष्य प्राणी दर्शवतो ठीक आहे तर पुरुष जे की काय आपला एक मनुष्य प्राणी आपण स्त्री सुद्धा जे की काय कोणत्याही वयाचा असणार आहे याच्यामध्ये कोणत्याही वयाचा स्त्री कोणत्याही वयाचा पुरुष ते हे जे की का दिलेले आहे ह्या व्याख्या समजल्या तर आपल्याला कायदा समजणार आहे मित्रांनो व्याख्या अतिशय महत्वाची आहे सर्व साधारण स्पष्टीकरणे आणि हे जर का बोलले तर याच्यामध्ये आपण जर ज्या घटना पाहतोय आता आपल्या आजूबाजूला संपूर्ण देशामध्ये जे की युपी मध्ये झालेला बलात्कार असेल त्यासोबत आपल्या संपूर्ण इकडे भारतामध्ये असेल इकडे त्या ठिकाणी होतात त्या म्हणजेच काय एखाद्या 6 वर्षाच्या स्त्रीवरती सुद्धा बलात्कार होतो आणि 7 वर्षाच्या स्त्रीवरती सुद्धा तर त्याच्यासाठी जे की मग स्त्री कोणत्या वयाची असेल तर म्हणतोय कोणत्याही वयाची स्त्री त्याच्यामध्ये तर त्यासाठी जे की ह्या व्याख्या आपल्याला महत्वाच्या असतात ठीक आहे आणि आता आपण जे की पाहिलं असेल हातरामची युपी मध्ये सुद्धा घटना अतिशय ती सुद्धा एक संवेदनशील सुद्धा मुद्दा आहे तो बरोबर कारण या कडक शिक्षांचं प्रमाण असून सुद्धा आपल्या भारतामध्ये जे की या घटना थांबत नाहीये बरोबर त्याच्यासाठी जे की फक्त कायदेकडून कायदे कडक असून चालणार नाहीये तर जे की लोकांची मानसिकतेमध्ये सुद्धा बदल होणं आवश्यक आहे मानसिकता बदलली तरच आपण आपला समाज बदलणार आहे कायद्याने फक्त तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी आपल्या केली जाते ठीक आहे तर या जे की प्रश्नाचं उत्तर पुरुष ही संज्ञा जे की काय कोणत्याही वयाचा पुरुष असणार आहे पुढचा प्रश्न आयपीसीच्या कलम 30 नुसार किमती दस्तऐवज किमती दस्तऐवज ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या अर्थाने वापरली जाते रुपये संपत्ती कायद्याने अधिकार निर्माण करणारी कागदपत्रे आणि वरीलपैकी कोणतेही नाही काय असणार मित्रांनो याचं उत्तर सांगा तीन जे की प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या आयपीसी मध्ये कलम 30 जे की काय किमती दस्तऐवज याच्याबद्दलच आहे तर त्याचा अर्थ काय सांगतो तर कायद्याने अधिकार निर्माण करणारी कागदपत्रे ठीक आहे मौल्यवान रोखा तुम्ही पाहिला असेल आपल्या हुंडाबंदी कायद्यामध्ये हुंड्याचा जो की आपल्याला जो अर्थ आहे त्याच्यामध्ये जे की एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला ठीक आहे मौल्यवान प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या दिलेला कोणताही मौल्यवान स्वरूपाचा दस्तऐवज जो की आयपीसीच्या कलम 30 प्रमाणे असेल तर तो किमती दस्तऐवज म्हणजे एका कायद्याने अधिकार निर्माण केलेली कागदपत्रे या सर्वांचा समावेश जो की कलम 30 मध्ये होतो आयपीसीच्या
पुढचा आयपीसीच्या कलम 75 नुसार जर एखाद्या गुन्हेगाराने जर बनावट चलनी नाणं शासकीय मुद्रांक किंवा मालमत्तेच्या संदर्भात लागोपाठ पुन्हा गुन्हा केला, गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला काय शिक्षा होऊ शकते? जास्तीची वाढीव शिक्षा काय होईल? त्याला 3 वर्ष किंवा 5 वर्ष कारावास, 8 वर्ष किंवा 9 वर्ष कारावास, जन्मठेप किंवा 10 वर्षापर्यंतचा कारावास, कि वरीलपैकी काही नाही? वाढीव शिक्षा काय होईल कलम 75 नुसार? तर आयपीसीच्या कलम 75 मध्ये कलम 75 जे की काय सांगतं वाढीव शिक्षेबद्दलच आहे. आता वाढीव शिक्षक कोणत्या प्रकरणांमध्ये मिळणार? त्याला जर गुन्हेगाराने नकली चलन, ठीक आहे, बनावट नाणी आणि शासकीय मुद्रांक किती प्रकरणामध्ये येतात? बनावट चलनी नाणं मुद्रांक प्रकरण काय? येस, आता जे की काय प्रकरण 12 आणि मालमत्तेच्या संदर्भातलं प्रकरण जे की काय 17. प्रकरण 12 आणि प्रकरण 17 नुसार जर लाभोपार्थ्याने जर गुन्हा केले, ठीक आहे, आरोपीने, ठीक आहे, एखाद्या गुन्हेगाराने, तर त्याला जे की काय गुन्हा जर सिद्ध झाला तर त्याला वाढीव शिक्षा जे की जन्मठेप किंवा 10 वर्षापर्यंतचा कारावास ही शिक्षा त्याला मिळणार आहे. प्रकरण 12 आणि प्रकरण 17 अंतर्गत जर त्याने लागोपाठ जर गुन्हे केले तर, ठीक आहे, तर ही शिक्षा त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. पर्याय क्रमांक जे की काय 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया. याच्यामध्ये आपण पाहू शकतो प्रकरण 12 प्रकरण 17 या पदाबद्दलची वाढीव शिक्षा. तर या प्रकरण 12 आणि 17 मध्ये किंवा 3 वर्ष किंवा त्याच्यामध्ये अधिक मुदतीच्या कारावास याच्यामध्ये जे काही शिक्षा काय असणार आहे त्याला, तर शिक्षा जे की आजीवन कारावास किंवा 10 वर्षापर्यंत, आजीवन कारावास किंवा 10 वर्षापर्यंत इतक्या कारावास त्याला पात्र ठरेल, ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला आणि कलम 75 वाढीव शिक्षा. नेक्स्ट प्रश्न 2-3 झाले असतील, 4 प्रश्न आलेले. आयपीसीच्या कोणत्या कलमानुसार मानसिक विकृतीच्या कृतीविरुद्ध स्वरक्षणाचा धोक्या अधिकार दिलेला आहे? कोणत्या कलमामध्ये सेल्फ डिफेन्स जे की आपण यांच्या विरुद्ध सुद्धा वापरू शकतो, एखादा वेड्या व्यक्ती किंवा मानसिक विकृतीच्या विरुद्ध सुद्धा त्यांच्या विरुद्ध, कलम 98, कलम 99, कलम 100 की कलम की वरीलपैकी कोणतेही नाही? कोणत्या कलमामध्ये दिलेला अधिकार आहे सांगा. पर्याय क्रमांक 1 जे की काय असणार आहे कलम 98. कलम 98 नुसार मानसिक विकृतीच्या कृतीविरुद्ध सुद्धा स्वसंरक्षणाचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. आता एखाद्या वेड्या व्यक्तीने जर कोणतंही कृत्य केलं तर ते अपराध होत नाही, ही तरतूद कोणत्या कलमामध्ये ते सांगा. आपण याच्या आधी सुद्धा जे की पाहिलेलं आहे, एखाद्या वेड्या व्यक्तीने सुद्धा जर काय केलं, खून करण्याचा प्रयत्न केला किंवा कोणतीही कृती केली तर तो जो की काय अपराधामध्ये येत नाही. तर हे जे की काय 84 मध्ये, पण त्याची जी कृती आहे, समजा तो एखाद्या व्यक्ती मला मारायला आलेला आहे, ठीक आहे, तर मला सर्वसाधारण
एखादा व्यक्ती असता तर तो जो अधिकार मिळाला असता मला सेल्फ डिफेन्सचा, तर तोच अधिकार मला याच्या विरुद्ध सुद्धा मिळणार आहे. तर मी त्याचा जे काही सेल्फ डिफेन्समध्ये सुद्धा त्याचा बचाव करू शकतो, तर माझा स्वतःचा. ठीक आहे, तर ही तरतूद जे की आपल्याला कलम 98 मध्ये सांगितलेली आहे. ठीक आहे, 98 मध्ये. आणि कलम 100 काय सांगतं? कलम 100 जे की आपल्याला आत्मसंरक्षणाचा बचाव करत असताना एखाद्याचा आपण खून केव्हा करू शकतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला समजा एखाद्या स्टेजच्या 7 कंडिशन आहेत, त्याच्यामध्ये जर एखाद्यापैकी कोणतंही कृत्य आलं तर त्या व्यक्तीचा आपण मृत्यू सुद्धा घडून आणता येणार आहे आपल्याला. तर ही तरतूद कलम 100 मध्ये आणि वेड्या व्यक्तीच्या संदर्भात कलम 98 मध्ये येणार आहे. आणि 100 मध्ये पहा, 100 मध्ये शरीराचा खाजगी रित्या बचाव करण्याचा हक्क हा मृत्यू घडून आणणे इतपत केव्हा व्यापक असतो. ठीक आहे, समजा एखाद्या व्यक्ती काय पहिलं हे जे की 7 कृत्य, मृत्यू होईल अशी वाजवी धास्ती निर्माण होईल असा हमला. ठीक आहे, मृत्यू होईल अशी वाजवी धास्ती निर्माण होईल असा जर हमला असेल, म्हणजे डायरेक्ट तलवार तलवारी असेल किंवा डायरेक्ट गनने असेल त्याच्यावरती जर तो अटॅक करत असेल, ठीक आहे, वाजवी धास्ती निर्माण होणार आहे, त्याच्यामुळं तो त्याचा मृत्यू सुद्धा घडून आणू शकतो. दुसरं, जबर दुखापत होईल अशी धास्ती निर्माण होईल असा हमला, त्यावेळेस सुद्धा आपण त्या व्यक्तीचा समोरच्या व्यक्तीचा सेल्फ डिफेन्समध्ये मृत्यू घडून आणू शकतो, त्याचा खून करू शकतो. तिसरं, बलात्कार करण्याच्या उद्देशाने केलेला हमला. ठीक आहे, एखाद्या स्त्रीवरती बलात्काराचा प्रयत्न जरी झाला तरी सुद्धा ती त्याचा मृत्यू घडून आणू शकते. ठीक आहे, सेल्फ डिफेन्समध्ये. चौथं, अनैसर्गिक क्रमाविरुद्ध लैंगिक वासनापूर्ती करण्याच्या उद्देशाने हमला. ठीक आहे, कलम 377 नुसार जर एखाद्याने काय निसर्ग लैंगिक वासनापूर्तीच्या उद्देशाने जर त्याच्यावरती केलेला हमला असेल तर तो सुद्धा त्याच्या विरुद्ध काय करू शकतो, त्याचा मृत्यू घडून आणू शकतो. पाचवं, अपहरण करण्याच्या उद्देशाने केलेला हमला. ठीक आहे, किडनॅपिंग एखाद्याला केला असेल, अपहरण, अबडक्शन, तर तरी सुद्धा काय त्याला मृत्यू घडून आणता येईल. सहावं, म्हणजे एखाद्याला अटकवून ठेवलेलं आहे, गैरपणे परिरुद्ध केलेलं आहे, बरं, लोकप्रतिनिधींकडे त्याला धाव घेणं शक्य होणार नाही अशा पद्धतीची धास्ती निर्माण होईल, त्याच्या उद्देशाने केलेला हमला. ठीक आहे, आणि हे एक नवीन 7वं जे की 2013 ऍड केलेलं आहे. ठीक आहे, एखादी जबर दुखापत करण्याची धास्ती निर्माण होईल, ऍसिड फेकण्याची किंवा देण्याची कृती करणं किंवा त्याचा प्रयत्न सुद्धा करणं हा सुद्धा काय याच्यामध्ये त्याचा मृत्यू घडून आणला जाऊ शकतो. ठीक आहे, तर हे 700 सेल्फ डिफेन्समध्ये याच्यामध्ये, आणि हे जे की काय असणार आहे याला अपवादामध्ये येणार आहे, पण तो की जो मृत्यू घडून आणणार आहे तो सेल्फ डिफेन्समध्ये गेला असणार आहे. चला, IPC च्या कोणत्या प्रकरणामध्ये अपप्रेरणेच्या गुन्ह्यासंदर्भाच्या तरतुदी दिलेल्या आहेत गुन्ह्याला सहाय्य करणे? कालच्या याच्यामध्येच प्रश्न झालेला होता आपला, सांगा कोणत्या प्रकरणामध्ये येणार आहे, 5व्या 6व्या 7व्या की वरीलपैकी कोणत्या येणार आहे? चला, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कालच्या याच्यामध्येच आपण हा सुद्धा प्रश्न घेतलेला होता, विचारण्यात आला होता, रिपीटेड प्रश्नांचं कारण आपल्याला बऱ्याच वेळा कायद्यामध्ये सुद्धा बऱ्याच दिलेलं आहे. तर अपप्रेरणेच्या संदर्भातलं जे की 5वं प्रकरण कलम सांगा, कलम किती जणांना आठवत आहे? यस, कलम 107 प्रकरण 5वं अपप्रेरणेविषयी, एखाद्या गोष्टीचा अपप्रेरणा. ठीक आहे, म्हणजे एखादा व्यक्ती काय करतोय, एखाद्या व्यक्तीला खून करण्यासाठी चिथावणी देतोय, स्वतः त्याच्या काट्यामध्ये सामील होतोय, प्लॅनिंग करतोय, बरोबर, आणि त्याला उद्देशपूर्वक सहाय्य सुद्धा करतोय, ती गोष्ट करण्यासाठी अपप्रेरणा दिली जात असं त्याला म्हटलं जाणार आहे. या 3 गोष्टी लक्षात ठेवा, चिथावणी, काटामध्ये सामील आणि उद्देशपूर्वक सहाय्य करणं. तर हे जे की काय असणार आहे अपप्रेरणा, प्रकरण 5 कलम 107 मध्ये.
यस 2013 ची केस तुम्हाला हा पिक्चर तुम्ही पाहिला असेल मागचा जो प्रश्न होता आपला ऍसिड अटॅकचं जे 2013 ची जी सुधारणा केलेली आहे हे साधव यस लक्ष्मी पिक्चरचं नाव काय आत्ताच दीपिका याचा दीपिका पादुकांचा होता पिक्चरचं बर काय नाव होता थप्प थप्प डायरेक्ट यस छपाक बरोबर छपाक पिक्चर त्याच्यानुसार हा ती ही केस त्याच्यावरतीच आहे लक्ष्मी ठीक आहे ती 16 वर्षाची स्त्रीवरती जे की काय झालं होतं यस छपाकवरतीच आहे आणि त्या स्त्रीवरती झालेला जो ॲसिड अटॅक होता त्याच्यावरती मग त्यानुसार मग ते आपल्याला कलम 326 ए आणि बी हे सुद्धा ॲड करण्यात आले आणि हे सातव सुद्धा ठीक आहे ॲसिड अटॅक आणि बी मध्ये त्याचा काय प्रयत्न करत आहे पुढचा प्रश्न आयपीसीच्या कलम 159 नुसार जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी भांडण करून शांततेचा भंग करतात त्यावेळी त्यांनी काय केलेला असतो कोणता गुन्हा केलेला असतो धुमाकूळ दांगा ठकगिरी की वरीलपैकी कोणतेही नाही इंग्लिश ऑप्शन पहा त्याच्यावर सुद्धा लक्षात येईल दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी भांडण करतात सार्वजनिक सामाजिक शांतता भंग करतात त्यावेळी तो जो काय असणार आहे दंगल असणार आहे दंगल तर ही दंगल आहे आपण याच्यामध्ये जर खाली ऑप्शन पाहिला इंग्लिश मध्ये ऍफ्रे दिलेलं ऍफ्रे म्हणजे दंगल आहे तर राईट म्हणजे दंगा येतो तर हे त्याचं जे की काय दंगल आपण ऑप्शन जर पाहिले याच्यामध्ये दंगलची व्याख्या पहा कलम 159 मध्ये जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून सार्वजनिक शांतता बिघडवतात तेव्हा त्यांनी काय केलेली आहे दंगल केली असं म्हटलं जातं आणि या दंगलीची शिक्षा पहा दंगलीची शिक्षा 160 मध्ये आहे जो की जो कोणी दंगल करत त्याला 1 महिन्यापर्यंतचा कारावास आहे किंवा द्रव्यदंड किंवा दोन्हीही शिक्षा त्याच्यामध्ये देईल ठीक आहे 1 महिना किंवा 100 रुपये किंवा दोन्ही शिक्षा आहे यस आय पी सी घेणार यस आय पी सी आपली कंबाईन तुम्ही कशा कोणत्या परीक्षेची तयारी करताय शुभा डिपार्टमेंटल PSI की डायरेक्ट PSI कंबाईन यस कंबाईन परीक्षा झाल्यानंतर ना कायद्याची बॅच लॉन्च होणार आहे आणि आता सुद्धा जे की चालू आहेत कंबाईनसाठीची कंबाईन नंतर ना यस प्लस वरती आणि दंगाची व्याख्या पहा दंगा जे की कलम 146 मध्ये सांगितलेलं आहे जेव्हा बेकायदेशीर जमावाकडून कोणत्याही जमावाचं समान उद्दिष्ट साधण्यासाठी बलप्रयोग हिंसाचार होतो अशा जमावाचा प्रत्येक घटक दांग्याच्या अपराधाबद्दल दोषी असणार दंगा आणि दंगा आणि दंगल वेगवेगळे आहेत दंगा 146 मध्ये येतो आणि दंगल जे की 159 मध्ये आणि ह्या दांग्याची शिक्षा जे की 147 मध्ये सांगितलेली आहे 2 वर्षापर्यंत ठीक आहे 2 वर्षापर्यंत दांगा ठीक आहे तर यामध्ये हे जे की असणार आहे बेकायदेशीर जमा करून बरोबर इकडे फक्त दोनच व्यक्ती असतात दंगलमध्ये जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती ठीक आहे आणि इकडे जे की काय असणार आहे 141 मध्ये आपल्याला बेकायदेशीर जमाव आहे बेकायदेशीर जमाव म्हणजे 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती बेकायदेशीर जमावाची व्याख्या 141 मध्ये बेकायदेशीर जमाव पाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती बेकायदेशीर जमाव आहे सर्वांना क्लिअर
पुढचा प्रश्न घेऊया. कलम आणि त्यांच्या आपल्याला काय करायच्या, जोड्या लावायच्या. यस, कलम आणि त्यांचे गुणे. कलम 167, कलम 170, कलम 171. शासकीय अधिकारी असल्याची बातमी करून केलेला गुन्हा. शासकीय कर्मचाऱ्याकडून एखाद्याला वैयक्तिक नुकसान होण्याच्या उद्देशाने कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याचा गुन्हा. आणि कपटपूर्ण आशयाने शासकीय अधिकाऱ्याचा गणवेश करून किंवा त्याच्या मानचिन्हांचा वापर करून केलेला गुन्हा. कोणतं जे की यामध्ये योग्य असणार आहे, खाली ऑप्शन पहा, योग्य जोड्या काय असणार आहे. संतोष सर नाव का चेंज केले, डॉक्टर डॉक्टर झाले का आता. चला पर्याय क्रमांक जे की काय चार, जे की या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपल्या 167, जो की आपण कालच घेतलेला होता बरोबर. 167 च जे की काय होतं, शासकीय कर्मचाऱ्याकडून एखाद्याला वैयक्तिक नुकसान होण्याच्या उद्देशाने कागदपत्रांमध्ये काय करायचं, फेरफार करण्याचा गुन्हा आहे. ठीक आहे, म्हणजे इथे दोषी कोण असणार आहे, लोकसेवक, एखादा शासकीय कर्मचारी जो की काय करतो, एखाद्याला अटकवण्यासाठी, एखाद्यावरती विनाकारण गुन्हा दाखल करण्यासाठी त्याच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करत आहे, ते हे 167 मध्ये. 170 शासकीय अधिकारी असल्याची बातवणी केलेली, तो ते एग्री करणार, शासकीय अधिकाऱ्याची बातवणी करून केलेला गुन्हा. यस, मी एखादा एक्स वाय झेड व्यक्ती सांगतोय, तो जो की काय एखादा पोलीस ऑफिसर असेल, त्याचं नाव घेऊन एखादा व्यक्ती गुन्हा करत असेल तर ते 170. 171 काय दबा, 171 जे की काय, शासकीय अधिकाऱ्याचा गणवेश त्याचबरोबर त्याचे मानचिन्हाचा वापर करून केलेला गुन्हा. लोकसेवक वापरतात तशी वर्दी परिधान करणं. ठीक आहे, लोकसेवक वापरतात तशी वर्दी परिधान करून जे की काय गुन्हा करणं, एखाद्याला फसवणं. आणखी कोणकोणते येतात सांगा. चला हे जे की कशामध्ये येतात, लोकसेवकाची वर्दी 171, 140, 140 जे की आपले भूसैनिक, नौसैनिक आणि वायुसैनिक. ठीक आहे, आर्मी, एअरफोर्स, नेव्ही यांच्यामध्ये, आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही यांचे जर गणवेश जर परिधान करत असेल एखादा व्यक्ती, ठीक आहे, तर जे की काय 140 येतं. लोकसेवकाची वापरणं एक वर्दी जर वापरत असेल तर 171, आणि आपल्या MPSC कलम 149 बरोबर. चला लक्षात येत, 149 हे जे की MPA मध्ये सांगितलेले आहे, पोलिसाची वर्दी जे की परिधान करून जर करत असेल तर शिक्षा. ठीक आहे, तर हे तीन कलम लक्षात ठेवा वर्दी संदर्भात, 171, 140 आणि MPSC 149. पुढचा प्रश्न, येस, आणि याला 2000 रुपये शिक्षा आहे, MPA ला 2000 रुपये. गुन्हा आणि शास्ती. ठीक आहे, गुन्हा आणि शिक्षा काय होईल, कायद्याने बंधनकारक असताना देखील गुन्ह्यासंबंधित चुकीची माहिती देणं, कायद्याने सक्षम असलेल्या शासकीय अधिकाऱ्यासमोर कायदेशीर नोंदवलेल्या जबानीवरती सही करण्यास नकार देणे, शासकीय अधिकाऱ्याने घोषित केलेल्या आदेशाचं उल्लंघन करून एखाद्याला इजा करणे, 1 महिना तुरुंगवास किंवा 200 रुपये दंड किंवा दोन्ही, 2 वर्ष तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही, 3 महिने तुरुंगवास किंवा 500 रुपयापर्यंतचा दंड किंवा दोन्ही. कोणत्या जोड्या जे की यामध्ये योग्य प्रकारे जोडलेल्या आहेत. योग्य पर्याय काय असणार,
चला पर्याय क्रमांक एक जे की या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कायद्याने बंधनकारक असताना देखील गुन्ह्यासंबंधित चुकीची माहिती देणे, चुकीची माहिती देणं हे जे की काय गुन्हा आहे याच्यामध्ये जे की काय कलम 177 कोटी माहिती देणं हे जे की येणार आहे चुकीची माहिती, तर त्याला शिक्षा देखील 2 वर्षापर्यंतचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा त्याला होऊ शकणार आहे. कायद्याने सक्षम असलेल्या शासकीय अधिकाऱ्यासमोर नोंदवलेल्या जबानीवरती सही करण्यास नकार देणे, ठीक आहे, सही करण्यास नकार देते सिग्नेचर जे की काय 180 कलमामध्ये जे की काय असणार आहे सही करण्यास नकार दिला त्याने. तर जे की काय पर्याय क्रमांक 3 याचं 3 महिने तुरुंगवास किंवा 500 रुपयापर्यंतचा दंड किंवा दोन्ही त्याला शिक्षा आहे. आणि शासकीय अधिकाऱ्याने घोषित केलेल्या आदेशाचं उल्लंघन करून एखाद्याला इजा करणे, ठीक आहे, तर हे जे की पर्याय क्रमांक 1 महिना तुरुंगवास किंवा 200 रुपये, ठीक आहे, 200 रुपयापर्यंतचा दंड किंवा दोन्हीही त्याला शिक्षा जी की होणार याच्यामध्ये, ठीक आहे, 1 महिना तुरुंगवास 200 रुपये, ठीक आहे. तर हे कोणत्या कलमामध्ये येणार, शासकीय अधिकाऱ्याने घोषित केलेल्या आदेशाचं उल्लंघन 188 आदेशाचं उल्लंघन बरोबर, अटकाव 186 मध्ये येतो, 186 अटकाव, त्यानंतर 188 आदेशाचं उल्लंघन, 189 जे की काय धमकी देणं एखाद्याला लोकसेवकाला, 1 तरतूद केलेली आहे कोणत्या कलमामध्ये, 120 191 200 की 201 मध्ये. चला हा सुद्धा कालच्या भागामध्ये जो की आपण प्रश्न पाहिला होता, एखाद्या अपराध्याला वाचवण्यासाठी जो की काय करतोय पुरावा नष्ट करतोय, तर ही तरतूद कोणत्या कलमामध्ये येते, चार जे की प्रश्नाचं उत्तर असणार आहे 201 कलमामध्ये, कलम 201 जे की काय सांगतं, एखादा समजा एने जो काही गुन्हा केलेला आहे याला वाचवण्यासाठी त्याचा मित्र बी हा काय करतोय, मृतदेह लपवतोय किंवा त्याला शिक्षेपासून वाचवण्यासाठी मदत करत असेल, पुरावा नष्ट करत असेल, तर हा सुद्धा दोषी आहे, ठीक आहे, त्याचा मित्र सुद्धा दोषी असणार आहे. आणि जो की कलम 201 प्रमाणे, ठीक आहे, 201 अपराध्याला वाचवण्यासाठी तजवीज करणं, खोटी माहिती देणं, ठीक आहे, आणि याला जे की शिक्षा काय असणार आहे, याला शिक्षा जे की 7 वर्षापर्यंत आहे, 7 वर्षापर्यंत इतक्या कारावासे शिक्षा होईल आणि द्रव्यदंडाला सुद्धा पात्र असेल. जर अपराध कसा असेल तर देहदंडाचा असेल तर, ठीक आहे, देहदंडाचा असेल, समजा त्याने खून केला, खून केल्यानंतर त्याच्या मित्राला बोलवलं आणि जे मृतदेह होता तर तो त्यांनी लपवला किंवा त्यांनी विल्हेवाट लावली त्याची, तर तो सुद्धा जबाबदार आहे त्याच्यामध्ये, खून करणारा त्यासोबतच आपला त्याचा विल्हेवाट लावणार त्याचा मित्र, तर त्याला 7 वर्षापर्यंतची शिक्षा होईल. नेक्स्ट कलम आणि त्यांचे गुन्हे यांच्या आपल्याला जोड्या लावायच्यात, कलम 211 224 225 इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने खोटा आरोप करणे, 224 कायद्यासमोर कायद्यानुसार पकडता गुन्हेगाराकडून प्रतिकार किंवा अडथळा होणे, 225 कायद्यानुसार अटकेस पात्र असताना गुन्हेगाराला अटक होऊ न देणं आणि किंवा सुटका करणे. चल काय येणार याच्यामध्ये,
चला पर्याय क्रमांक जे की काय असणार आहे पर्याय क्रमांक 4 सरळ सरळ जोडा त्याच्या ठीक आहे 211 जे की काय सांगतं इजा पोहोचवण्यासाठी एखाद्याला इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने जे की खोटा आरोप करणे एखाद्यावरती ठीक आहे तर हे 211 मध्ये 224 जे की काय कायद्यानुसार पकडता गुन्हेगाराकडून प्रतिकार किंवा अडथळाद्वारे ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये काय येतं की समजा एखाद्याला अटक केलेली आहे ठीक आहे तो स्वतःच त्याच्या अटकेला प्रतिकार करतोय स्वतः याच्यामध्ये स्वतः अटकेला प्रतिकार करणं म्हणजे पोलिसांच्या अंगावरती पुत्र सोडून देणे किंवा स्वतःचा पळून जाणं त्या पद्धतीनं प्रतिकार करणं त्यांना अडथळा कशा पद्धतीने होईल की ते जेणेकरून स्वतःची अटक टाळण्याचा तो प्रयत्न करत असतो 224 मध्ये आणि 225 मध्ये च्या अपेक्षा किटलीकरण आपण लक्षात ठेवलं होतं म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं म्हणजे समजा एखाद्या नेता मंडळी किंवा राजकीय एखादा पुढारी आहे त्याला जर अटक करायची असेल तर त्याचे कार्यकर्ते काय करतात पोलिसांना जे की काय आपल्याला अटक करून देत नाही याच्यामध्ये तर दुसऱ्याच्या अटकेला प्रतिकार करणं ठीक आहे तर हे 225 मध्ये येतं 225 अटकेनुसार पात्र असताना गुन्हेगाराला अटक होऊ न देणं आणि त्याची सुटका करणं दोन्ही अटक पण टाळायची आणि त्याला डायरेक्ट सुटका पण करायची ठीक आहे तर हे शक्यतो 225 नेता मंडळींच्या पुढाऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण पाहतो बरेच वेळा आणि 224 मध्ये स्वतः येतो स्वतः अडथळा करतोय किंवा प्रतिकार करणं तर हे जे की पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर पुढचा कलम 231 नुसार नकली चलन बनवणाऱ्याला किती वर्षापर्यंत तुरुंगवास आणि शिक्षेची तरतूद सांगितलेली 3 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष आणि 10 वर्ष चला हा प्रश्न सुद्धा कालच्या भागामध्ये आपण डिस्कस केलेला होता नकली चलन तर जे की काय पर्याय क्रमांक 3 येणार आहे 7 वर्षापर्यंतचा असणारा त्याला शिक्षा होईल याच्यामध्ये दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात प्रकरण 12 जे की नकली नाणं नकली मुद्रांक यांच्याबद्दलच आहे आणि याच्यामध्ये फक्त नकली नाणं आणि भारतीय नकली नाणं भारतीय शब्द आला तर 231 मध्ये फक्त नकली चलन येतं 232 मध्ये नकली भारतीय चलन असत ठीक आहे तर याला मग शिक्षा किती वर्ष असेल भारतीय जर एखादा चकली नकली नाणं असेल तर 10 वर्ष बरोबर 10 वर्ष भारतीय नकली नाण्याला आणि फक्त इतर नकली चलन जर असेल तर त्याला 7 वर्षापर्यंत आहे ठीक आहे तर हे जे की या असणाऱ्या तरतुदी होत्या चला तर जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी जे की काय ॲपला माझं नाव सर्च करून तुम्ही फॉलोसुद्धा करू शकता की जेणेकरून तुम्हाला लेक्चरच्या नोटिफिकेशनसुद्धा मिळतील ठीक आहे आणि नवीन कोर्सेस जे की आपलेसुद्धा लॉन्च आहेत प्लसमध्ये तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच इनरोल करा जे विद्यार्थी प्लसमध्ये असतील त्यांनी तर सकाळी अकरा वाजता जे की आपण कंबाईनचा PYQ कोर्स घेतोय आणि 5 तारखेपासून जे की नवीन आपले डिपार्टमेंटल PSI बॅच ती सुद्धा लॉन्च झालेली आहे तर त्याला सुद्धा जेवढे आपल्या डिपार्टमेंटचे जेवढे असतील तर त्यांनी सुद्धा सर्वांनी जे की लॉन्च या कोर्सला जे की इनरोल करा ठीक आहे डिपार्टमेंटल PSI यस दाखवतो तुम्हाला एकदा येस तर ही एक बॅच आपण प्लॅटफॉर्मवरती लॉन्च करतोय 5 तारखेपासून 5 ऑक्टोबरला तर ते सुद्धा एनरोल करा ठीक आहे आणि ज्यांनी अजून प्लस घेतलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर प्लसमध्ये सुद्धा या तर हा माझा रेफरल कोड आहे जगताप अतुल 88
की ज्यामध्ये आपण 10% डिस्काउंट मिळतो तुम्हाला. ठीक आहे, आणि हे त्याचे काही प्लान्स आहेत, याचे प्लसचे 1, 3, 6, 12 आणि 24 महिन्यासाठीचे. तर जरी याच्यामध्ये वाढ झाली असती तरी सुद्धा जे की आता काय ऑफलाईन क्लासेसपेक्षा तरी सुद्धा कमी प्रमाणामध्येच आहे. तर तुम्हाला जो योग्य वाटेल तो प्लॅन तुम्ही सिलेक्ट करा, 3 महिने, 6 महिने, ठीक आहे, वर्ष किंवा 2 वर्षापर्यंतचा. ठीक आहे, आणि हे जे की मग इकडे माझा रेफरल कोड जगताप रिलेटेड. ठीक आहे, संपलं नाही मॅडम, आत्ताच मिडल झालं आहे. ठीक आहे, चला याच्याबद्दल जर काही शंका असल्यास नक्कीच मॅसेज सुद्धा करू शकता. चला प्रश्नाकडे जाऊया पुन्हा एकदा आपल्या. तर कलम आपला जे की काय याच्यामध्ये पुढचा प्रश्न, आयपीसीच्या कोणत्या कलमानुसार, ठीक आहे, आयपीसीच्या कोणत्या कलमानुसार जे की सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणं व अश्लील गाणी करण्यासाठी 3 महिनेपर्यंतचा कारावास किंवा 2 इंची तरतूद सांगितलेली. अश्लील कृत्य कोणत्या कलमामध्ये येतं? 293, 294, 299 आणि वरीलपैकी कोणतेही नाही. योग्य पर्याय काय असणार आहे? स्पेशल मध्ये 5 तारखेपासून प्लस मध्ये असणार. चला कालच आपण हा सुद्धा प्रश्न पाहिलेला होता, कोणत्या कलमामध्ये जे की काय सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य, पर्याय क्रमांक 294 कलमा अंतर्गत जे की येणार आहे, एखादा व्यक्ती किंवा एखादा कोणताही व्यक्ती जो की काय करतोय सार्वजनिक ठिकाणी कोणतंही गाणं लावणी किंवा एखादा कोणताही शब्द जर उच्चारला, ठीक आहे, टॉन जरी मारला त्याने तरी सुद्धा जो की काय असणार आहे अश्लील कृत्य त्याच्यामध्ये. ठीक आहे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करतोय गाणी लावणी एखादा पोवाडा सुद्धा त्याच्यामध्ये की ज्याचा अर्थ हे होत असेल तर, ठीक आहे, तर तो जो की गुन्हा आहे आणि त्याला शिक्षा काय होईल, 3 महिन्यापर्यंतचा कारावास, 3 महिने किंवा 2 याच्यामध्ये, 3 महिन्यापर्यंतचा कारावास किंवा द्रव्यदंड. ठीक आहे, बोथ. पर्याय क्रमांक 294. पुढचा प्रश्न, येस, हावभाव पोवाडा गाणं हे सुद्धा आहे. आयपीसीच्या कोणत्या प्रकरणामध्ये धार्मिक गुन्ह्यासंबंधीच्या तरतूद देण्यात आलेल्या आहेत? 12व्या, 13व्या, 14व्या कि 15व्या? या प्रश्नाचं उत्तर सुद्धा कालच आपण डिस्कस केलेलं होतं. धार्मिक गुन्ह्यासंबंधीच्या तरतुदी जे की प्रकरण 15व्या प्रकरणामध्ये येतात. ठीक आहे, प्रकरण 15 जे की कलम 295 पासून ते 298 पर्यंत. ठीक आहे, 295 ते 298 ते हे जे की आपण सांगितलं होतं राज्यघटनेमध्ये जसे कलम आपले 25 ते 28 हे जे की धर्मासंबंधाच्या तरतुदी आहेत, तसेच आयपीसीमध्ये 295 ते 298 जे की धर्मासंबंधीच्या अपराधाबद्दलची तरतूद आहे. ठीक आहे, आयपीसीमध्ये एकूण किती प्रकरण आहेत सांगा? आयपीसीमध्ये एकूण प्रकरणांची संख्या किती आहे? चला आयपीसीमध्ये टोटल प्रकरण
आयपीसी मध्ये टोटल प्रकरण जे की 23 प्रकरण आहेत आणि एकूण कर्मे जे की 511 कर्मे आहेत. ठीक आहे, 23 प्रकरण 511 कर्मे. तर आणि धार्मिक गुन्ह्यासंबंधी जे की प्रकरण 15 मध्ये येणार आहे. पुढचा प्रश्न, कोणते कलम, ठीक आहे, खालीलपैकी कोणतं कलम जे की धार्मिक गुन्ह्याच्या संबंधातील आहे, 295A, 298 वरीलपैकी दोन्ही की वरीलपैकी कोणतेही नाही. चला, हा जो की सर्वांना येणारा प्रश्न आहे. मागच्या प्रश्नामध्येच आपण त्याचं उत्तर सांगितलेलं आहे, तरी सुद्धा 20% चुकले. पर्याय क्रमांक 3 वरील पैकी दोन्ही असणार आहे मित्रांनो, धार्मिक गुन्ह्याच्या संबंधीचं प्रकरण 15. मागच्या प्रश्नामध्येच आपण पाहिलं प्रकरण 15 ज्याच्यामध्ये 295 पासून ते 298 पर्यंतचे कलम येणार. ठीक आहे, आणि ऑप्शन मध्ये आपल्याला ते दोन्ही दिलेले होते, 295 आणि 298. चला, 295 ए ची शिक्षा किती वर्ष आहे आणि याची शिक्षा किती वर्ष आहे. धार्मिक ठिकाणावरून जे की काय 2 गाठांमध्ये वितुष्ट निर्माण होईल अशा पद्धतीचं कोणतेही विधान किंवा एखादी कोणतीही ध्वनिफीत असेल, व्हिडिओ असेल, तर ते जर असेल तर 3 वर्ष पर्यंतचा कारावास होईल होणार आहे. आणि 298 एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिकरित्या जे की काय धार्मिक भावना दुखावणे याला किती वर्ष असणार आहे, तर याला जे की 1 वर्षापर्यंत. चला, लक्षात ठेवा, आता 295A 296 कालच सांगितलं होतं मला असं वाटतंय, 297 आणि 298 कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आता 295 काय सांगतं, 295 जे की एखाद्या धर्माच्या धार्मिक स्थळ अपवित्र करणे. ठीक आहे, प्रार्थना स्थळ असेल, एखादं कोणतंही मंदिर मस्जिद विहार असेल, काही कोणतेही नावाने असू दे, तर जे की काय करणं त्याला अपवित्र करणं याला किती वर्ष शिक्षा आहे, 2 वर्षापर्यंतची शिक्षा होणार याला. आणि 295 सांगितलं की जे की एखाद्या धार्मिक ठिकाणावर जे की काय करणं, नेते म्हणजे आपण पाहतो त्यांच्यावरती हे कलम लावलं जातं, तर जे की काय 2 गाठांमध्ये वितुष्ट निर्माण होईल ते निर्माण होईल अशा पद्धतीचं कोणतेही विधान निर्माण करणं ते निर्माण करणं ते याला 3 वर्ष. आणि 296 पासून ते 98 पर्यंत 97, 97, 98 याला जे की 1 वर्षापर्यंतची शिक्षा आहे, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 1 वर्ष. 296 काय सांगतो की एखाद्या मिरवणूक चालू आहे. ठीक आहे, एखादी धार्मिक मिरवणूक चालू आहे, एखादा व्यक्ती जर त्याच्यामध्ये अटकाव करत असेल त्या व्यक्तींना, तर त्यामध्ये 296 मिरवणुकीमध्ये अटकाव करणं, 97 पुरण्याच्या जागा, दफनभूमी असेल, स्मशानभूमी असेल, त्याच्यामध्ये तो एखादा व्यक्ती अतिक्रमण करतोय. ठीक आहे, अतिक्रमण करतो आणि त्यांना अटकाव करतोय, अडथळा निर्माण करतोय. आणि 298 धार्मिक भावना दुखावणे एखाद्याच्या, तर हे या पद्धतीनं होतं. ठीक आहे, आणि याची शिक्षा जे की 1 वर्षापर्यंत असणार आहे. सर्वांना क्लिअर, प्रकरण सोबतच कलम आणि या शिक्षा सुद्धा तुमच्या क्लिअर झाल्या असतील. पुढचा प्रश्न, कलम आणि त्यांचे गुन्हे यांच्याबद्दलच्या जोड्या सांगायच्या आपल्याला. कलम पा, 299, 300, 302, 307 गुन्हा, खून, सदोष मनुष्यवध, खून किंवा खुनाचा प्रयत्न, खून आणि खुन्याच्या गुन्ह्याची शिक्षा, कोणतं जे की यामध्ये योग्य असतं आणि हे जे की आपण वारंवार चर्चेमध्ये असतात. बरोबर, प्रत्येकाला माहिती असेल, पिक्चरमध्ये सुद्धा आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे, जे नॉन हे जे की एम्प्लॉय असतील आपले सर्वसाधारण जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा माहिती असणार आहे, का डिपार्टमेंटवाले चुकलेत आपले, काय डिपार्टमेंटवाला नाही ना कोण चुकलं. कलम 299, 300, 302, 307
63%. संतोष सर चुकले काय? संतोष सर नाही, विसरलो तर त्यांचं ठीक आहे. तर पाय क्रमांक तीन, पाय क्रमांक तीन जे की असणार आहे सदोष मनुष्यवाद. सदोष मनुष्यवाद जे की काय, कल्पेबल होमिसाइड ज्याला आपण म्हणतो, कलम 299 मध्ये सदोष मनुष्यवादाची व्याख्या सांगितलेली आहे. 300 मध्ये, कलम 300 मध्ये खुनाची व्याख्या आहे. ठीक आहे, हे व्याख्या आहे त्यांच्या दोन्ही याच्या, या व्याख्या कलमध्ये. 302 काय सांगतो, 302 जे की खुनाची शिक्षा, बरोबर, 302 खुनाची शिक्षा, याच्यावरून सुद्धा उत्तर आलं असतं. कच चार जे की पा, कच 4 फक्त याच ऑप्शन मध्ये होता. पिक्चर मध्ये तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला असेल दफा 302 के तहत, बरोबर, आरोपी को क्या फासी, तर त्या पद्धतीनं 302 चं 4 फक्त यामध्ये सुद्धा. आणि 307 जे की आपण सर्वात जे की शब्दामध्ये आपण आप मर्डर, खुनाचा प्रयत्न करणे, खून किंवा खुनाचा प्रयत्न 307 मध्ये, 302 खुनाची शिक्षा. ठीक आहे, आणि हे व्याख्या बस विषय आता 299 आणि 300 ची, कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर या पद्धतीनं, 299 सदोष मनुष्यवाद आणि 300 खून. पुढचा प्रश्न, आयपीसीच्या कोणत्या कलमामध्ये शासकीय कर्मचाऱ्याला जाणूनबुजून इजा करून त्याला आपल्या कर्तव्यापासून काय परावृत्त करण्याचा प्रयत्न करणे या गुन्ह्याची तरतूद दिलेली आहे? कोणत्या कलमामध्ये सांगितलेलं आहे? 326 ए, 326 बी, 331 आणि 332 योग्य पर्याय काय? हे सुद्धा आपल्याला सांगितलं होतं. आयपीसीच्या कोणत्या कलमानुसार जे की काय शासकीय कर्मचाऱ्याला जाणून बुजून त्याला परावृत्त करणं, त्याला किरकोळ स्वरूपाची जे की काय परावृत्त करण्याचा अटकाव करणं, त्याला परावृत्त करणं, तर हे जे की पर्याय क्रमांक 4 मध्ये येणार आहे, कलम 332 नुसार असणार आहे. ठीक आहे, ज्यावेळेस आपण शासकीय सेवेमध्ये जाणार आहे तर किंवा जे काही आहेत आपण सर्वजण, तर आपल्याला या संदर्भातील कलम, आपल्या संदर्भात कोणकोणते कलम येतात ते माहिती असणं आवश्यक आहे, बरोबर. हे जे की याच्या आधीसुद्धा आपण पाहिलं होतं, 186, 188, 189, 332, 353, बरोबर. हे जे ज्या की आपल्याला शासकीय सेवेमध्ये असताना हे कलम आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर आपल्याला जो विचारलेला प्रश्न होता 332 चा, 332 जे की काय एखाद्याला कर्तव्यापासून परावृत्त करणं, ठीक आहे, जाणून बुजून. येस, तर पर्याय क्रमांक 4 जे की या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, गुन्हा आणि त्यांचे कलम यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या. चोरी, जबरी चोरी, बळजबरी आणि दरोडा, 390, 378, 383 आणि 391 योग्य पर्याय काय असणार आहे? याच सुद्धा मला असं वाटतं काल सांगितलेलं होतं, एक लाईव्ह क्लास कधी असतो, आता लाईव्ह क्लासच चालू आहे अक्षय, 4 वाजता, 8 वाजता. ठीक आहे, हे जे की स्पेशलचे असणार आहे आपले, ठीक आहे, 4 वाजता 8 वाजता. गुन्हा आणि त्यांचे कलम यांच्या जोड्या जे की आपल्याला विचारल्या होत्या, ठीक आहे, तर जे की काय येणार आहे, चोरीची व्याख्या 378 मध्ये सांगितलेली आहे, 378 चोरी. त्यानंतर जे की काय जबरी चोरीचं 390, ठीक आहे, जबरी चोरी 390 मध्ये, बळजबरी एक्सटॉर्शन, ठीक आहे, जे की 383 मध्ये बलात्कार सुद्धा म्हटलं त्याला, ठीक आहे,
383 मध्ये यस बलात्कार बळजबरी एक्सट्रॉशन ठीक आहे आणि दरोडा जो की 391 मध्ये हे सर्व व्याख्या कलम विचारले होते चोरीची व्याख्या 378 मध्ये शिक्षा त्याची 379 मध्ये ठीक आहे जबरी चोरीची 390 शिक्षा त्याची 392 मध्ये त्यानंतर दरोडाची शिक्षा 391 मध्ये आणि 393 याच्यामध्ये 391 395 396 399 आणि 402 हे जे की दरोड्या संबंधीचे कलम लक्षात ठेवा दरोड्याची व्याख्या त्याची शिक्षा खुनासहित दरोडा ही व्याख्या याची 391 मध्ये शिक्षा 395 396 मध्ये खुनासहित जर एखाद्याने काय केलं बँकेमध्ये गेलाय दरोडा टाकत असताना कॅशियरने झटापटीमध्ये त्याचा खून करून टाकला ठीक आहे कॅशियरचा याने दरोडा घालणाऱ्या व्यक्तीने जर खून केला खुनासहित दरोडा असणार आहे म्हणतो 396 399 पूर्वतयारी करणे दरोड्याची पूर्वतयारी करणे ठीक आहे दरोड्याची पूर्वतयारी गाडी वगैरे साहित्य वगैरे सर्व जमा केलं त्याने तयारी आपण पाहतो बऱ्याच वेळा पेट्रोल पंपाच्या दरोडा घालण्याच्या तयारीमध्ये असणाऱ्या व्यक्तींना अटक तर 399 मध्ये म्हणते आणि 402 मध्ये एकत्र जमणे दरोडा घालण्यासाठी एकत्र जमले तरी सुद्धा तो गुन्हा असणार आहे 402 तर या पद्धतीनं दरोड्याचे असणारे कलम तर जोड्या सुद्धा कलम 441 अंतर्गत कोणत्या गुन्ह्याची व्याख्या सांगते बलात्कार जाकर्म खोटे दस्तऐवज आणि बेकायदेशीरपणे अन्यायाने अतिक्रमण 441 काय येणार आहे तर जे की काय पर्याय क्रमांक 4 जे की या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यस बेकायदेशीररित्या किंवा अन्यायाने अतिक्रमण करणे क्रिमिनल ट्रेसपास ठीक आहे तर 441 मध्ये त्याची व्याख्या सांगितलेली आहे एखाद्या जागी अचानकपणे जातून त्या जागेमध्ये अतिक्रमण करत आहे तर जो की गुन्हा असणार आहे बलात्कार जे की 375 मध्ये त्याची व्याख्या सांगितलेली आहे जाकर्म अडल्ट्री जे की काय सुप्रीम कोर्टाने रद्द करण्यात आलेला कलम आहे कोणत्या कलमामध्ये जाकर्म बलात्कार आपले जाकर्म ठीक आहे 496 जाकर्म अडल्ट्री 497 यस आणि खोटं दस्तऐवज नंतर ना पाहून घ्या खोटं दस्तऐवज 441 फौजदारी पात्र अतिक्रमण जो कोणी दुसऱ्याच्या कब्ज्यामध्ये असलेल्या मालमत्तेच्या जागेत काय करतोय अपराध करण्यासाठी त्या व्यक्तीला 10-10 वर्ष दाखवण्यासाठी प्रवेश करत असेल तर जो की काय फौजदारी पात्र अतिक्रमण असणार आहे क्रिमिनल ट्रेसपास कलम 497 त्याच्यावरतीच प्रश्न आला कलम 497 व्याभिचार जाकर्म अडल्ट्री तर या गुन्ह्यासाठी जे की काय किती वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद होती जे की आता काय करण्यात आलेले हे कलम रद्द करण्यात आलेले स्त्रीला सुद्धा तिचं स्वातंत्र्य आहे त्याच्यानुसार सुप्रीम कोर्टाने दिलेला जो की निर्णय होता आणि स्त्री ही पुरुषाची मालमत्ता नाही हा जो की सुप्रीम कोर्टाचा निर्णय 5 वर्ष 7 वर्ष 10 वर्ष की वरील पैकी कोणतेही नाही शिक्षा काय होती ती
पर्याय क्रमांक जे की काय असणार आहे, एक 497 नुसार व्यभिचाराचा व्यभिचाराच्या गुन्ह्यासाठीची तरतूद काय होती, तर 5 वर्षापर्यंतच्या कारावासाची होती. ठीक आहे, तर जे की आता रद्द करण्यात आलेलं आहे. चला आजचा लीडर बोर्ड सर्वांना लक्षात असेल. चला प्रवीण मॅडम आउट ऑफ, सुनील, सुनील सर, अनिल सर, सुनील, शरद, सीमा मॅडम, हर्षो, सौरभ, वंदना आणि अविनाश सर्वांना आपापली रँकिंग कळली असेल. ठीक आहे, कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. बॅच बद्दल इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. येस, टेलिग्राम आय डी जे की आता सोशल मीडियाचे कोणतेही तुम्ही सर्च करू शकता आणि प्लॅटफॉर्मवरती जे की काही संपर्क क्रमांक सांगता नाही आहे तुम्ही सर्च करू शकता इतर आपल्या ह्याच्यावरती गुगलवरती सुद्धा किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियावरती. ठीक आहे, तर थांबूया आपण या ठिकाणी. थँक्यू सो मच, उद्याच्या भागामध्ये भेटूया. आणि 8 वाजता आपण कंबाईनचे PYQ पाहणार आहे, तर 8 वाजताच्या कोर्सला सुद्धा नोटिफाय करा. ठीक आहे, कंबाईन PYQ. ठीक आहे, थांबूया आपण या ठिकाणी. थँक्यू सो मच, फीडबॅक नक्की द्या.